हा राबवण्याचा उद्देश असा आहे की मी ज्या गावात शिकलो त्या गावापासून 20 किलोमीटर अंतरापर्यंत कुठलीही शाळा नव्हती. डोक्यावर पेटी घेऊन त्या गावाला जाऊन मी शिकलो. त्यानंतर एवढ्या हा लापिष्टामध्ये दिवस काढून आम्ही हे केलं. त्यावेळेसच निश्चय केला की ज्या गरीब महिला असतील, जे गरीब विद्यार्थी असतील, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजला जायला फीस नसेल, आता सध्या आम्ही काही मुलींचे फीस डोनेशन्स, त्यांच्या शाळेला प्रवेशाला लागणारा खर्च, त्यांना पुस्तकाला लागणारा खर्च आम्ही पुरवतो. अजूनही ज्या लोकांना वैद्यकीय मदत पाहिजे असेल ती आम्ही पुरवतो. आमचा उद्देश एवढाच आहे. आम्हाला प्रसिद्धीची सुद्धा गरज नाही. आम्ही फक्त हा विचार करतो की ही आजी आहे अशा मी 1980 पासून लातूर जिल्ह्यामध्ये 100 महिलांचे लग्न करून दिलेले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 1980 पासून 1984 पर्यंत आणि आत्ताही ज्या ज्या भागामध्ये असे लोक आहेत त्या त्या भागात जाऊन आम्ही त्या लोकांना मदत करतो. गरीब लोकांना आम्ही घरंसुद्धा बांधून देतो. फक्त ते ग्रामीण असले पाहिजे, ग्रामीण भागातील लोकांना, कारण मुंबईमध्ये जागेचा प्रश्न आहे, कायद्याचा प्रश्न आहे, कागदपत्राचा प्रश्न आहे. परंतु गावामध्ये आम्ही छोटीशी जमीन घेऊन त्या जमिनीवर ज्या लोकांना निवारा नाही ते आम्ही देतो. कारण मी आहे गाडगे महाराजांचा शिष्य. जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तो ती साधू ओळखावा आणि देवतेथेची जाणावा. हेच वाक्य राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या भाषणात पहिल्याच वेळेस हे केलेलं आहे, म्हणजे प्रसारित केलेलं आहे. आणि मी त्या समाजाचा असल्यामुळं त्यांचा हे आहे, वारकरी संप्रदाय आहे, त्यामुळं आम्ही जेवढे काय असे गरीब विकार असे काय लोक असतील आणि आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही करतो.